नमस्कार प्रदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजची रेसिपी आहे झुणका खमंग असा सुका झुणका एकदम छान होतो सोपी रेसिपी आहे चला तर कृतीला सुरुवात करूया कढई गरम करायची आहे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं का याच्यामध्ये पाव चमचा रायजिरा घालायचं आहे हे छान तडतडलं का याच्यामध्ये अगदी दोन चिमूटभर हिंग घालायचं आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्यात इथे मी चेचून घेतलेल्या आहेत आणि सात आठ कडीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत छान परतावून घ्यायची आहेत मस्त खमंग अशी फोडणी द्यायची आहे हे बघा हे व्यवस्थित परतलं गेलं आहे आता याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घातला आहे मी इथे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतावून घ्यायचं आहे कांदा लवकर परतावा म्हणून याच्यामध्ये मी मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करायचं आहे हे बघा एक दोन तीन मिनटात कांदा छानपैकी परतवण होतो हे बघा आता याच्यामध्ये हळद पावडर घालायची आहे पाव चमचा एक मोठा चमचा लाल तिखट घालते तिखट थोडंसं जास्त घालायचं आहे झुणका हा थोडासा तिखट असतो थो, छान लागतो आपल्याला हवा असेल तर आपण याच्यामध्ये टोमॅटो पण घालू शकता मी ते घातला नाही आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक कप बेसन पीठ घालायचं आहे बारीकच बेसन पीठ आहे एक कप घालायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यातला गाठी पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायच्या हे बघा इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आता याच्यावरती तीन ते चार चमचे पाणी शिंपडून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही अगदी तीन चार चमचे पाणी शिंपडायचं आहे मिक्स करायचं आहे अच्छा आता ज्या गाठी होतात त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत हे बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन चार मिनटं आपण हे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनटानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे व्यवस्थित हे बघा थोडंसं ड्राय झालेलं आहे आता मुणुण मुणुण जात जात सुट हे आता याच्यावरती अजून दोन पाणी घालायचे म्हणजे झुणका एकदम सुटसुटीत होतो मोकळा सुट होतो एकदम हे बघा दोन चमचे पाणी मी इथे शिंबडून घेते याच्यावरती पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं हे पुन्हा वाफवून घ्यायचं अगदी लो फ्लेमवरती पुन्हा सेम प्रोसेस रिपीट करायची आपल्याला अजून एकदा हे बघा मिक्स करायचं आहे अजून एकदा दोन चमचे पाणी शिंपडायचं आहे आणि पुन्हा दोन मिनटं हे झाकून ठेवायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनटासाठी अजून शिजवून घेणार आहोत म्हणजे झुणका छानपैकी शिजला जातो आणि मस्त मऊसूत होतो एकदम हे बघा इथे छानपैकी आपला झुणका शिजलेला आहे आपण पाहू शकता एकदम मोकळा झालेला आहे आता याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी तेल घालते एक चमचा तेल घालायचं आहे वर्ण त्यामुळे एकदम असा सुका होत नाही झुणका खाताना कोरडा लागत नाही मिक्स करायचं आहे आणि मस्त गरमागरम झुणका चपाती किंवा भाकरी परवत सर्व करायचा आहे खूप छान लागतो हा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा याचप्रमाणे मी झणझणीत पिठलं भाकरीची रेसिपी पण चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे आपण चेक करू शकता नक्की ह्या पद्धतीने सुका झुणका बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये